मला एक शब्द ही बोलायचा नाही. चल निघ तू. प्लीज आई माझं ऐक. तू घरा बाहेर हो चालते हो इथून. बस जातोय आमचा आम्हीच. कोणीही बाहेर काढायची गरज नाहीये. पण एक लक्षात ठेव, या ऐश्वर्याने तुझे कान भरलेत ना, एक दिवस तिचा ऐकल्याचा नक्कीच पश्चाताप होईल तुला. अरे इतका मनस्ताप सहन करते मी हिच्यामुळे, पश्चातापही सहन करीन. पण आता मला तुझ्या बायकोचं तोंड पाहायची इच्छा नाहीये. आणि तुलाही जायचं असेल ना तिच्या बरोबर, तर तिचा हात धर आणि तुम्ही दोघही जा. दोघे नाही, तिघे. मी पण जाईनच ना आजी. ओ गॉड, हे इतकं सगळं तापवलेलं वातावरण या ओवीच्या अश्रूंनी थंड नको व्हायला. आता मीच काहीतरी केलं पाहिजे. ओवी बाळ, तुला माहिती तरी आहे का तुझ्या आईने काय केलंय? मला माहित नाही आणि मला माहिती करू नाही घ्यायचं. असे जिथे माझे आई बाबा नाहीत तिथे मी नाही थांब. चल आई. चल जानकी. जानकी चल. कुठे? माझं घर आहे. कुठे जायचं? हे माणसं माझी आहेत. इथे या घरात माझी नाळ पुरली गेली आहे. अंगणातल्या तुळशीत माझा जीव अडकलाय. मी रोज पूजा केली आहे. मी पाणी घालून वाढवलंय तिला. मी पाणी घालून वाढवलंय तुळशीला. तुम्ही दिलेल्या भांड्यांवर माझं नाव कोरलं गेलंय कायमचं आयुष्यभरासाठी. या घरातल्या प्रत्येक भिंतीवर अजूनही माझ्या हाताचे कुंकूचे ठसे. मी लग्न करून या घरात आले. याच दारातून मी गृहप्रवेश केला होता. सुखाचं माप्त ओलांडून याच दारात मी आत आले होते. याच दारात मी बाहेर जायचं.